सोलापुरातील महिला बीडी कामगार या अशिक्षित व गरीब असल्याचा फायदा घेऊन PF आणि पेन्शन लाभ मिळवून देतो म्हणून खासगी दलाल लूटमार करीत आहेत. ते रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. म्हणून या उपक्रमास बीडी उद्योग संघाने देखील अशा दलालांना रोखण्यासाठी सहभाग नोंदवावे अशी विनंती वजा आवाहन कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी बीडी उद्योग संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश तिवाडी यांना केले. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सुरू असलेले PF व पेन्शन लाभ मिळवून देण्यासाठी खासगी दलालांमार्फत होत असलेल्या फसवणूक व लूटमार थांबण्यासाठी विविध आंदोलनात्मक अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत चंद्रतारा बीडी कंपनी मालक व बीडी उद्योग संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश तिवाडी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सदरील विषयास अनुसरण विनंती करण्यात येते की आपल्या बीडी कंपनीत काम करणाऱ्या महिला बीडी कामगार रिटायर झाले किंवा स्वेच्छानिवृत्ती राजीनामा दिलेल्या कामगारांना केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या प्रायव्हेट फंड विभागाकडून पेन्शन व प्रायव्हेट फंड मिळतो. या कामगारासाठी आपल्या कंपनीकडून नेमणूक केलेल्या प्रायव्हेट फंड सल्लागार काम पाहतात. असे असताना कंपनीतील कर्मचारी ब्रँच मॅनेजर चेकर पानवाला तंबाखूवाला व इतर कर्मचारी त्यांच्या हितसंबंधित असलेल्या माणसाकडे महिला कामगारांना जाण्यास सांगतात. त्यामुळे बीडी कामगारांची आर्थिक लुबाडणूक होत आहे. तरी माननीयांना विनंती की आपल्या कंपनीतील ब्रँच कर्मचाऱ्यांकडून होणारा असे गैरप्रकार थांबवून बीडी कामगारांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे ही विनंती असे नमूद करण्यात आले आहे. बीडी उद्योग संघाचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश तिवाडी यांना निवेदन देताना विष्णू कारंपुरी महाराज रेखा अडके विठ्ठल खुराडकर पूजा धोत्रे गणेश मंता गुरुनाथ कोळी यांचा समावेश होता.